बोला छत्रपती शिवाजी महाराज की नको एवढे नावाज इतका छोटा सगळ्या शहरात आवाज गेला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला भारत माता की मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब पालकमंत्री आमचे मित्र मान्य भाऊ आमचे दुसरे सहकारी मंत्री दादाजी भुसे खासदार दादा पाटील सर्व आमदार माजी आमदार सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आबा आपण मोठं भाषण या ठिकाणी केलं जवळपास एकशे वीस कोटी रुपये आणि त्याच्या कामांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलं आपल्याला कल्पना असेल नसेल माझी बायको पंधरा वर्ष झाले जामनेरला नगराध्यक्ष आहे त्याआधी ती पंधरा वर्षे जिल्हाभर सदस्य होती आपलं भाषण ते ऐकत असेल उद्या वर्तमानपत्रातही वाचेल साहेब माझी पंचायत झाली म्हणजे पंधरा वर्षामध्ये जेवढा निधी मी नगरपालिकेला जामनेरला मला आणता आला नाही तेवढा आबांनी एका वर्षामध्ये आणलेला आहे आणि त्यामुळे माझी बायको मला म्हणेल तुम्ही तर फार मंत्री म्हणवतात स्वतःला महिना महिनाभर पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही सगळा महाराष्ट्रभर फिरतात आणि माझ्या नगरपालिकेला तुम्ही काय देतात पंधरा कोटीस दिले फक्त इथे दीडशे कोटी दिलेत तुम्ही आणि म्हणून माझी जेवणाचीच पंचायत केली आहे आता बायको सांगेल जोपर्यंत पैसे आणत नाही आबांनी आणले तेवढे तोपर्यंत घरात येऊ नका मग मी काय करू एवढ्या मोठ्या कामांचा डोंगर आबांनी या ठिकाणी उभा केला <coughs> मी ऐकतच होतो सगळे पुतळे राष्ट्रीय पुरुषांचे त्यांचं सुशोभीकरण बगीचे रस्ते पाणी पुरवठा योजना किती काम आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी एक सरशी एका वर्षात जवळपास दीडशे कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर केलेली आहेत मित्र सरकार बदललं एकनाथजी मुख्यमंत्री झालेत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झालेत आणि महाराष्ट्राचं चित्रच बदलायला लागलेलं आहे सिंचनाचे अनेक प्रश्न आपण आबा या ठिकाणी मांडलेत आणि महत्वाचे विषय आहेत जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाचे विषय आहेत गेले पाच वर्ष मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना अनेक प्रश्नापट मार्गी लावलेत अनेक प्रकल्प मार्गी लावलेत काही अंतिम टप्प्यामध्ये आहेत निम्म तापी सारखा प्रकल्प या, या ठिकाणचा अंमलचा तो सुद्धा या ठिकाणी आपला अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मला आशा आहे अपेक्षा आहे या काळात सरकारच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये आपल्या नेतृत्वामध्ये सरकार या ठिकाणी आहे आणि निश्चित या वर्ष दोन वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागतील सिंचनाचे प्रश्न आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत गुलाबभाऊ पाण्याचे मंत्री आहेत तो बा छत्तीस हजार गावांमध्ये किती अडोतीस अडोतीस हजार गावांमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार मिळून अडतीस हजार गावामध्ये प्रत्येक गावाला पाणी पूर्वी मी पुरता तीस वर्षाला आमदार आहे एका दोन चार गावांना आम्हाला पाण्याची योजना मिळाली की आम्हाला एवढा आनंद व्हायचा आम्ही पेपरला छापायचो बोर्ड लावायचो फटाके फोडायचो आता प्रत्येक गावाला पाणी माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास एकशे दहा गावांना तुम्ही पाणी पुरवठा योजना दिली मान्य पंतप्रधानांनी सांगितलंय की या देशामध्ये एकही गाव स्वस्त कामाने की त्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना नाही आहे प्रत्येक गावात वाडी असेल पाडा असेल तांडा असेल वस्ती असेल सगळ्या ठिकाणी पाणी गेलं पाहिजे नुसतं पाणी गावात नाही तर याच्या घरापर्यंत नळाने पाणी आणि शुद्ध पाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून आता केंद्र सरकार आमच्या पाठी लागलंय आमच्या पाठी लागलंय की लवकर लवकर एस्टिमेट करा टेंडर करा ऑर्डर द्या आणि वर्षभरामध्ये या छत्तीस हजार गावांना पाणी द्या मित्र पहिल्यांदा होत आहे असं पहिल्यांदा होत आहे नुसतं पाणीच नाही तर प्रत्येक गावाला रस्ते द्या प्रत्येक घरामध्ये त्याच्या घरामध्ये लाईट नाही दिवा नाही त्याच्या घरामध्ये वीस रुपये मीटरचे पैसे घेऊन फक्त वीस रुपयामध्ये त्याच्या घरामध्ये बल लागला पाहिजे प्रत्येक घराला शौचालय असलं पाहिजे प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी घर असलं पाहिजे हक्काचं त्याच्या डोक्यावर छत असलं पाहिजे त्याच्या घराला भिंती असल्या पाहिजे प्रत्येक घरामध्ये आमच्या आया बघिणीसाठी गॅस असला पाहिजे म्हणजे जो माणूस तळागळातला आहे जो माणूस शेवटचा आहे त्याला सुद्धा आमच्या बरोबरीमध्ये आम्ही आणलं पाहिजे त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे ही भूमिका मान्य पंतप्रधानांची आहे आणि मला असं वाटतं अगदी शेवटच्या घटकाचा शेवटच्या माणसाचा विचार करणारा पंतप्रधान देशाला पहिल्यांदा या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून हे होत आहे आणि म्हणून हे होत आहे आणि राज्यामध्ये केंद्रामध्ये आपलं सरकार आहे एकनाथजीच्या नेतृत्वाखाली सहा महिन्यापूर्वी आपलं सरकार आलं अडीच वर्ष थोडं गुलाबाऊ तुमचं आमचं फाटलं तुम्ही आम्हाला सोडून गेले आणि कसं झालं मग मान्य उद्धवजी मुख्यमंत्री झालेत कुठे कुणाला दिसले कुठे आले कोणत्या योजना मंजूर झाल्या अ रेकॉर्ड केला त्यांनी अडीच वर्ष मंत्रालयाची पायरी चढल्या नाही म्हणजे असा मुख्यमंत्री तर काय बोलावं त्यांच्याबद्दल कोरोनाच्या काळामध्ये घराच्या बाहेरच पडले नाहीत स्वतः ड्रायविंग करायचे स्वतः ड्रायविंग करायचं म्हणजे मंत्र्याकडे कुठे जायचंच असलं इत म्हणजे वर्षा घराबर त्याच्या तिकडच्या स्वतः ड्रायविंग करायचं म्हणजे अशा आगळेवेगळे मुख्यमंत्री आम्ही पाहिले कुठल्या योजना नाही कुठला फंड नाही कुठला निधी नाही कुठल्या आमदारांना भेटायचं नाही कुठल्या खासदाराला भेटायचं नाही मंत्र्याला भेट द्यायची नाही आणि आताचे मुख्यमंत्री बघा उपमुख्यमंत्री बघा अठरा अठरा तास काम करतायत वीस वीस तास काम करतायत जनतेमध्ये फिरतायत लोकांमध्ये फिरतायत सकाळपासून रात्रीपर्यंत चार चार जिल्ह्याचा प्रवास करतायत आणि आज कोणीतरी मला पत्रकारांनी विचारलं आता शिवसेनेचे नेते म्हणत होते की आता घाबरले आहेत म्हणून सगळी धावपळ करतात प्रवास करतात पण तुम्ही काय केलं हे जर थोडंफार तुम्ही गेलं असतं पंचवीस टक्के जरी तुम्ही केलं असतं राज्यात फिरल्या असतात तर आज तुम्हाला पाय उतर होण्याची पाळी तुमच्यावर आली नसती पण तुम्ही घराच्या बाहेरच निघाले नाहीत आणि म्हणून तुम्हाला आज लोकांनी घरामध्ये बसवलेलं आहे त्यावेळेला तुम्ही सांगत रे लॅपटॉप कशासाठी कॉम्प्युटर कशासाठी याच्यावर सगळं दिसतं आता तुम्ही सगळा महाराष्ट्र जर तुमच्या घरात बसून बघायला लागला बेडरूममध्ये बसून तुमच्या हॉलमध्ये बसून ड्रॉइंग हॉलमध्ये बसून मग तुम्ही मुख्यमंत्री कशासाठी आहात आणि म्हणून असे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला मिळाले आहेत उपमुख्यमंत्र्यांना मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आज सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आज राज्य काम सगळ्या कामांचा डोंगर उभा राहिलेला आहे कुठेही जा तुम्ही रस्ते बघा चारी बाजूला पूर्ण देशभर बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून नितीनजी गडकरीच्या माध्यमातून देशभर सिमेंटचे रस्ते उभे राहिले चार पदवी रस्ते सहा पदवी मित्र देश बदलत चाललेला आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी काश्मीरचा होता मान्य पंतप्रधानांनी बहुमत आल्याबरोबर एका चुटकीसरशी म्हणजे आम्हाला कोणाला वाटलंही नव्हतं मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक बालपणापासून शाळेत असते असून मी कॉलेज म्हणून निघालो बाहेर पहिल्या वेळेलाच निवडून आलो जामनेरला मी सरपंच झालो पंच्याण्णव पासून सहा वेळा आम्ही आमदार झालो नेहमी आम्ही गोष्टा द्यायचो नेहमी गोष्टा द्यायचो की हा काश्मीर आमचा आहे ज्या होय बलिदान मुखर्जी हो काश्मीर आम्हाला आहे आम्ही घोषणा द्यायचो आम्ही श्रीनगरला गेलो झेंडा फडकवायला आम्ही दोडा आंदोलनामध्ये गेलो किती वेळा आम्ही गेलो काश्मीरमध्ये अटक व्हायची सोडून द्यायची आम्ही देत बोम्मा मारत परत यायचो पण आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की या काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवलं जाईल पण मित्र किमाया बघा आपलं बहुमत आलं मान्य मोदीजी पंतप्रधान झालेत आणि अगदी चुटकीसरशी अगदी चुटकीसरशी हा प्रश्न संपला आणि आज काश्मीर खऱ्या अर्थाने आमचं झालेलं आहे आज पाकिस्तानची धुडगुस त्या ठिकाणी कमी झाली श्रीराम मंदिरात आमचा प्रश्न होता राम लल्ला हम मायंगे मंदिर वही बनायंगे कोणाला वाटत होतं त्या ठिकाणी बाबरी मशीद तोडली जाईल पडेल तिथे राम मंदिर उभं राहील न्यायालयातून झालं सरकारने निर्णय घेतला नाही परंतु परिस्थिती निर्माण झाली सगळे पुरावे शोधले गेले राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं पुढच्या वर्षी घातलं सगळ्यात मोठं राम मंदिर हे आपल्या सगळ्यांसाठी खुलवणार आहे अयोध्येमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न होता या हा प्रश्न कधी सुटेल की नाही कोणाचाही विश्वास नव्हता हा प्रश्न सुटेल म्हणून पण हा प्रश्न सुटला आमच्या मुस्लिम भगिनींचा प्रश्न होता तीन तलाकचा इथे अन्याय होता त्यांच्यावर तात्काळ निर्णय झाला पार्लमेंटमध्ये निर्णय झाला विषय संपला आणि म्हणून मित्र असे अनेक महत्वाचे काशी विश्वेश्वराचा प्रश्न बघा आता मथुरेचा प्रश्न सुटतोय अनेक प्रश्न आहेत की जे अनेक वर्षापासून प्रलंबित होते आणि आज हे सगळे प्रश्न संपलेले आहेत सुटतायत देश बदलतोय आज आपल्या देशाचा मान जगभरामध्ये केवढा आहे कुठे जा आपण आम्ही परदेशामध्ये फिरतो पूर्वी फिरायचो पूर्वी गेलो की इंडिया सांगितलं लोक असे बारीक डोळे करायचे हा इंडिया उधार उधारी मागणार आहे असेच लोक आज जर आम्ही परदेशात कुठे गेलो मग अमेरिकेत जाऊ द्या का जपान मध्ये जाऊ द्या का रशियात जाऊ द्या इंडिया सांगितलं की सगळे एकदम असे हासून आमचं स्वागत करतात हो इंडिया मोदीजी म्हटलं हा मोदीजी केवढा बहुमान आहे आमचा आज आज आमचा नेता आमच्या देशाचा पंतप्रधान हा जगमान्य नेता आहे आज अमेरिकेचं मुखपृष्ठ खोला तुम्ही कुठलंही कुठलाही मासिक बघा कुठल्याही देशातलं बघा जगभरामध्ये पहिल्या पानावर कोणाचा फोटो असतो मोदीजींचा जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोणता फक्त मोदीजी आहेत केवढी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आज युक्रेन रशियाचं युद्ध सुरू आहे ते अपेक्षेने बघतात कोण सोडवेल फक्त मोदीजीच बोलू शकतात हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आम्ही आज कुठे होतो आणि आज कुठे आहोत आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश पुढे चाललेला आहे ती वेळ कमी नाही ती वेळ आता काही फार कमी त्याला वेळ लागणार नाही की जगमान्य सर्वात श्रेष्ठ राष्ट्र कुठलं असेल तर ते आमचं हिंदुस्थान असेल आमचं भारत असेल याला आता जास्त वेळ लागणार नाही मित्र नाठवा जे शंभर वर्षापूर्वी भविष्य वर्तवलं होतं की विसाव्या शतकामध्ये भारत हा विश्वगृह होणार आहे सुपर पॉवर होणार आहे अमेरिकेला मागे टाकून ती वेळ आता आलेली आहे आणि म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे नशीब आहे की आपल्याला चांगले पंतप्रधान भेटलेत कणखर पंतप्रधान त्या ठिकाणी भेटलेत आणि राज्यामध्ये सुद्धा एकनाथजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आपण बाबा अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेत अनेक मांडलेत खरंय अनेक प्रश्न सुटले तर अजूनही प्रलंबित आहेत पण मला अपेक्षा आहे मला आशा आहे की या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या वर्षभरामध्ये अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटतील पुढे येणारं हे आपलंच राहील निश्चित आपलं राहील आणि त्यावेळेला तर मात्र आपण कुठलेही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही याची खात्री मला या ठिकाणी आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात खरं म्हणजे तालुका पातळीवर एवढी मोठी सभा आबा हे सगळं आपल्यावरचं प्रेम या ठिकाणी दिसतंय आपल्या कामाची पावती ज्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बाबांना या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आणि आबा आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करा मला असेच म्हणण्याची वेळ आली आता तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला काही भेटणार नाही असं वाटतंय मला पण निश्चित जामनेरकडे आपण थोडं लक्ष द्यावं एवढी विनंती मुख्यमंत्र्यांना मी पुन्हा या ठिकाणी करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट